सरकार कोणतंही असो ते आंधळं आणि बहिरं असतं असा आरोप भाजप खासदार नाना पटोले यांनी केलाय. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्तेत येऊन जे खुर्चीवर बसतात त्यांना सगळं कळतं असं वाटतं, मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते हे सरकारला कळायला हवं असं पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. मी एक गोष्टीला लोकशाहीमध्ये मानतो, सरकार कोणाचंही हो त्या आंधळं आणि बहिरं असते, त्याला लोकप्रतिनिधींनी सरकारला वाजवायचे असते आणि दाखवायचे असते, तेव्हाच लोकांना न्याय मिळते असं मताचा मी कार्यकर्ता आहे आणि मी ते काम प्रामाणिकपणे करतो. सरकारला काय कळते की नाही कळत मला तो भाग त्यांचा विषय आहे, पण मी जे लाईन मांडलेली आहे तीच अनेक सरकारमध्ये मी पाहिली.